किलोचं हेरॉईन ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत आहे जवळपास 2000 कोटी रुपये, इतका मोठा साठा इराण मार्गे जेव्हा भारतात आला JNPT बंदरातून तो रस्ते मार्गे पंजाबला जाणार होता आणि पंजाबला हा साठा ज्या व्यक्तीकडे पोहोचणार होता त्या मोठ्या ड्रग पेडलरला, प्रभजित सिंग असं त्याचं नाव आहे, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तसंच या साठ्याप्रकरणी मध्य प्रदेशातून सुद्धा 2 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आता DRI या सगळ्याचा तपास करत आहे, त्यातून अनेक बाबी पुढे येतील, त्याचे राजकीय लागेबांधेसुद्धा समोर येतील. मात्र या सगळ्या कारवाईच्या अनुषंगाने एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे भारतात येणाऱ्या ड्रग्सचा. हे ड्रग्स भारतात कसं येतं, कोणत्या मार्गाने येतं, त्यासाठी कोणकोणते लोक कार्यरत असतात, कोणते देश यात सहभागी आहेत, आंतरराष्ट्रीय संस्थांचे कसे यात संबंध आहेत, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण आजच्या क्राईम डायरी या भागात घेणार आहोत. नमस्कार, मी विनोद तळेकर, आपण पाहताय साम डिजिटल. तर अफू, अफू म्हणजे नेमकं काय असा प्रश्न आपल्याला पडतो, किंवा हेरॉईन म्हणजे नेमकं काय असा प्रश्न आपल्याला पडतो, हे कसं तयार होतं हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं असतं, मात्र त्याची माहिती मिळत नाही. अफू म्हणजे आपलं खसखस असं जर तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला ते खोटं वाटेल, पण हे खरं आहे. अफूची झाडं म्हणजे पॉपी प्लांट्स असं त्याचं नाव आहे. अफगाणिस्तानात याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालानुसार 2017 साली एकट्या अफगाणिस्तानात किती क्षेत्रावर याची लागवड केली असेल याची तुम्हाला कल्पना आहे का? जवळपास 3.25 लाख हेक्टर क्षेत्रावर याची लागवड केली जाते. तर हे पॉपी प्लांट्स असतात, हे पॉपी प्लांट्स त्याच्यावर काही बोंडं येतात, ही बोंडं जेव्हा सुकतात पूर्ण त्याचं पोषण होतं आणि ती जेव्हा फुटतात तेव्हा त्यातून खसखस बाहेर पडतं, जे आपण गरम मसाल्याचा पदार्थ म्हणून आपण स्वयंपाकघरात वापरतो. पण हीच बोंडं जेव्हा कच्ची असतात तेव्हा त्या बोंडांवर ब्लेडद्वारे चिरा मारल्या जातात आणि त्या चिरांमधून एक पांढरा द्रव पदार्थ बाहेर येतो, तो त्या बोंडांवर ओघळतो, 2-3 दिवस तो तिथेच सुकतो आणि हे सुकलेले जे थेंब असतात ते थेंब गोळा केले जातात आणि हे गोळा केलेले सुकलेले थेंब, हे द्रव पदार्थाचे जे थेंब असतात सुकलेले, ते म्हणजे कच्चं ओपियम, अफीम किंवा आपण म्हणतो अफू. तर या अफूवर, कच्च्या अफूवर प्रक्रिया केली जाते आणि या प्रक्रिया केल्यानंतर त्यातून मॉर्फिन हा पदार्थ तयार होतो, जो आपल्याला वैद्यकशास्त्रात ठाऊक आहे की वैद्यकशास्त्रात त्याचा वापर केला जातो. आणि याच मॉर्फिनवर आणखी ते रिफाईंड करून, आणखी त्यावर प्रक्रिया करून हे मॉर्फिन शेवटी हेरॉईनच्या विविध प्रकारात डेव्हलप केलं जातं. त्याच्या दर्जानुसार त्याची किंमत ठरवली जाते. आता किमतीचं म्हणाल तर ज्या वेळेला अफगाणिस्तानात हेरॉईन जेव्हा तयार होतं किंवा हे अफू तयार होतं तेव्हा प्रति किलोला त्याची किंमत काही हजारात असते फक्त. पण ते जेव्हा अफगाणिस्तान मार्गे, पाशनी मार्गे जेव्हा ते ग्वादर बंदरात पाकिस्तानात दाखल होतं तेव्हा जवळपास 1.5 ते 5 लाख रुपये किलो इतकी त्याची किंमत होते. पुढे जेव्हा भारतात चोरट्या मार्गाने हे येतं तेव्हा त्याची किंमत 20 ते 25 लाख रुपये किलोपर्यंत पोहोचलेली असते. म्हणजे लक्षात घ्या, हा व्यापार किती मोठा आहे आणि जवळपास 9000 टन इतका साठा 2017 साली अफगाणिस्तानात तयार केला गेला. हे मी म्हणत नाही आहे, युनायटेड नेशन्स म्हणजे युनोचा अहवाल हे सांगतोय. तर किती मोठ्या प्रमाणावर हे उत्पादित केलं जातं याची तुम्हाला कल्पना येईल आणि यातला जवळपास 60 ते 70% भाग हा भारतामार्गे जगभरात इतरत्र पोहोचवला जातो, त्यामुळे आपण कोणत्या संकटात आहोत याची तुम्हाला जाणीव असेल. तर हा सगळा असा व्यापार सुरू असताना हे जेव्हा भारतात दाखल होतं, पूर्वी अटारी वाघा बॉर्डर मार्गे चोरट्या वाहतुकीद्वारे हे येत होतं, पण आपल्याला माहिती आहे की कलम 370 रद्द झालं आहे, त्यामुळे अटारी वाघा बॉर्डर मार्गे होणारा भारत पाकिस्तानमधला व्यापार बंद झालेला आहे, त्यामुळे चोरट्या मार्गाने होणारे हे वाहतूक बंद झालेली आहे. त्यामुळे आता या तस्करांनी वेगळे मार्ग शोधलेत आणि ते कोणते, तर मुंबई आणि JNPT बंदरामार्गेच हे थेट आणलं जातं. आणि हे कसं आणलं जातं, तर आत्ता हा जो साठा पकडला गेला तो टॅल्कम पावडर म्हणून आणला गेला होता, म्हणजे आपण चेहऱ्याला जी लावतो ती टॅल्कम पावडर आहे असंच भासवून हा साठा आणला गेला होता. एका कंटेनरमध्ये तो होता, 283 किलोचा साठा होता, अर्थात त्याच्या आजूबाजूला खरी टॅल्कम पावडरसुद्धा होती. पण कशा पद्धतीने हे आणलं जातं याची तुम्हाला त्यातून कल्पना येईल. तर हे जेव्हा भारतात दाखल होतं सर्वाधिक त्याची विक्री पंजाबमध्ये होते. आता पंजाबमध्ये आपण उडता पंजाब यासारख्या चित्रपटामधून त्याचं चित्रण पण बघितलेलं आहे. पंजाबमध्ये तर हा व्यापार इतका फोफावलेला आहे की एक पिढीच्या पिढी या सगळ्या व्यापारात खलास झालेली आहे. उडता पंजाबमध्ये ते चित्रण आलेलंच आहे, मात्र राजकीय लागेबांधे. आपल्याला आठवत असेल की आत्ता पंजाबमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यात
प्रामुख्यानं प्रचारामध्ये हाच मुद्दा चर्चेला होता, कारण राजकीय लागेबंदे मोठे आहेत, मोठ्या ताकदवान पुढाऱ्यांचे पंजाबमधल्या नातेवाईक या सगळ्या व्यापारात असल्यामुळे यात कोणतीही कारवाई होत नाही. फक्त राजकीय लागेबांधेच नव्हे तर पंजाबमधली म्युझिक इंडस्ट्री, आपल्याला माहिती आहे पंजाबी पॉप हे सध्याचं लोकप्रिय संगीत आहे, ही म्युझिक इंडस्ट्रीसुद्धा या अंमली पदार्थाच्या व्यापाऱ्याला अधिक उत्तेजन देते असं सुद्धा तिथल्या तपास यंत्रणांचं मत आहे. कसं तर या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये अशी काही गाणी तयार होतात जी या अंमली पदार्थाला त्याचं उदात्तीकरण करतात, त्याला उत्तेजन देत असतात. आणि हा एक मोठा प्रश्न सध्या पंजाब सरकारसमोर उभा राहिला आहे की हे कसं रोखायचं, कारण त्या गाण्यांचं गारुड इतकं तरुणाईवर आहे, फक्त पंजाबमधल्याच नाही तर देशभरातल्या जगभरातल्या तरुणाईवर आहे या पंजाबी गाण्यांचं गारुड. आणि त्या माध्यमातून जर अंमली पदार्थाचं उदात्तीकरण होत असेल तर ते कसं रोखायचं असा प्रश्नसुद्धा सध्या पंजाब सरकारसमोर पडला. आणि म्हणूनच त्यांनी एक कल्चर मिनिस्ट्री नावाने एक वेगळं विभाग त्यांनी सुरू केलेला कल्चर कमिशन नावाने. आणि हा कल्चर कमिशन काय करतं तर हे कल्चर कमिशन या प्रकारच्या गाण्यांवर लक्ष ठेवून असतं. अशा प्रकारे जर अंमली पदार्थाचं उदात्तीकरण या गाण्यांच्या माध्यमातून होत असेल तर हे कल्चर कमिशन त्या गाण्यांना तिथेच रोखतं किंवा दंडात्मक कारवाई करतं. अशा स्वरूपाने आत्ता त्यांनी एक यंत्रणा उभी केलेली आहे, मात्र ही यंत्रणा अजूनही तितकीशी प्रभावीपणे काम करताना दिसत नाही आहे, त्यामुळे हा प्रश्न अजूनही तसाच कायम आहे. तर हा सगळा अफूचा व्यापार असा पंजाबपर्यंत येतो, मात्र अफूचे सुरुवातीचे उल्लेख किंवा या अंमली पदार्थाचे सुरुवातीचे उल्लेख अगदी ख्रिस्तपूर्व काळ म्हणजे ख्रिस्तपूर्व 3400 इतक्या वर्षापर्यंत याचे सगळे उल्लेख आढळतात. त्यावेळेला मेसोपोटेमियामध्ये सुमेरियन्स राजवंशाचे जे लोक होते त्यांनी सर्वप्रथम या झाडाचा शोध लावला, त्याला हुलगुल असं त्या स्थानिक भाषेत ते म्हणायचे. हुलगुल म्हणजे काय तर आनंदाचं झाड. पुढे या सुमेरियन्सकडनं या झाडासंबंधातली माहिती आहे ती ॲसिरियन्सपर्यंत पोहोचली, ॲसिरियन्सनंतर ती माहिती पुढे इजिप्शियन्सपर्यंत पोहोचली, मध्ये बॉबिलोनियन पण होते त्यांच्यामार्फत इजिप्शियनपर्यंत पोहोचली आणि पुढे मग ग्रीस युरोप असा सगळा या झाडाचा प्रवास झाला. पण प्रामुख्याने भारतात किंवा साऊथ ईस्ट एशियामध्ये दक्षिण पूर्व आशियामध्ये याची एंट्री केव्हा झाली तर अलेक्झांडर द ग्रेट हा 400 सुमारास या सगळ्या पट्ट्यातनं जग जिंकत जात होता, त्यावेळेला त्यांच्या सैन्यातनं या अफूची एंट्री आपल्याकडे झाली. आणि पुढे हा सगळा व्यापार फोफावत गेला. आपल्या अनेक वैद्यकशास्त्रातल्या भाव प्रकाश नावाच्या एका ग्रंथामध्ये सुद्धा 1200 आसपास या अफूचा उल्लेख आहे. अगदी हिपोक्रेटिक्स म्हणजे हा जो वैद्यकशास्त्राचा आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक मानला जातो जो हिपोक्रेटिस, त्यानेसुद्धा या अफूच्या वैद्यकीय वापराचे सुद्धा अनेक उल्लेख त्याच्या नोंदी झालेले आहेत असे सुद्धा पुरावे समोर आलेले आहेत. तर या अफूचा सुरुवातीच्या काळात अंमली पदार्थ म्हणून जरी वापर होत नसला तरी पुढच्या काळात तो अंमली पदार्थ म्हणून आणि त्यातनं होणारा बेसुमार नफा पाहता हा अंमली पदार्थ म्हणून जगभर फोफावला. गोल्डन ट्रायंगल म्हणून दक्षिण पूर्व आशियाचा उल्लेख होतो, त्यात या सगळ्या व्यापाराचे धागेदोरे आणि लागेबांधे आहेत. मात्र आता अनेक मार्ग या ड्रग पेडलर्सनी शोधलेले आहेत, अगदी आफ्रिकेमार्गे ते भारतात आणतात किंवा इतरही अनेक मार्ग त्यांनी शोधलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्यासमोर एक किती मोठं आव्हान या अंमली पदार्थांच्या या सगळ्या विळख्याला रोखण्याचं आपल्यासमोर आहे याची आपल्याला कल्पना येते. आपली तरुणाई कशा पद्धतीने या सगळ्या अंमली पदार्थाच्या व्यसनात गुरफटली गेलेली आहे आणि किती मोठ्या प्रमाणावर हे संकट आपल्यावर येऊ घातलेलं आहे याचीच कल्पना या सगळ्या माहितीतनं समोर येते. आपल्या DRI-सारख्या किंवा इतरही तपास यंत्रणा, कोस्टगार्डसारख्या यंत्रणा या सगळ्या व्यापारावर लक्ष ठेवून असतात, मात्र तरीसुद्धा चोरट्या मार्गाने अनेक विविध मार्गाने हे सगळं अफू, अफीम, इतर अंमली पदार्थ आपल्याकडे दाखल होत असतात आणि किती मोठा धोका आपल्या तरुणाईला त्यामुळे निर्माण होत असतो हे आपण या सगळ्या प्रकारातून जाणून घेतलं. अशाच स्वरूपाच्या क्राईम संदर्भातल्या घडामोडी आपल्याला क्राईम डायरी विथ विनोद तळेकरमध्ये आपण पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात कमेंट्स करा, त्याचबरोबर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि बघत रहा साम डिजिटल.